वाड़ी में त्रस्त नागरिकों ने रास्तों में पड़े खड्डों में प्रतीकात्मक वृक्षारोपण कर आक्रोश व्यक्त किया। वाड़ी नगर परिषद क्षेत्र के अंतर्गत अनेक मार्गों पर बरसात दरमियान बड़े गड्ढे व उसमें कीचड़ होने से नागरिक त्रस्त हो गए हैं। दत्तवाड़ी समर्थ गजानन सोसाइटी की मुख्य सीमेंट मार्ग का निर्माणाधीन शेष रास्ते में बरसात में गड्ढे पड़ने से त्रस्त नागरिकों ने रविवार दोपहर को युवा कांग्रेस की सहायता से अनोखा आंदोलन कर प्रशासन व नगर सेवकों का ध्यान आकर्षित किया। त्रस्त नागरिकों ने बताया कि यहां सीमेंट मार्ग का निर्माण यामुरुम डालकर ठीक करने का अनुरोध वार्ड क्रमांक 13 व 14 के नगर सेवक कैलाश मंतापुरवार व नरेश सरडे कई बार अनुरोध किया है, परंतु कार्यवाही नहीं हुई है। इस गड्ढे में कीचड़ जल भराव के कारण स्थानीय दो वयोवृद्ध नागरिक शंकर राहुल के और प्रमोद पाटिल गिरने से जख्मी हो गए हैं। प्रत्येक दिन यहां वाहन चालक गिरने का बढ़ते मामलों को देख आखिर स्थानीय नागरिकों ने आंदोलन का निर्णय घोषित किया है। वाड़ी शहर युवक कांग्रेस को इस समस्या का पता चलते ही हिंगना विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष अश्विन बैस के नेतृत्व में पीयूष पांति, प्रणय तभानी और सागर बैस यहां पर पहुंचे। नागरिकों की सहायता से प्रतीकात्मक स्वरूप में इन दो नगर सेवकों के नाम के दो पौधों का यहां वृक्षारोपण किया व नारे लगाकर रोष व्यक्त कर तुरंत उचित कार्यवाही की मांग की। वार्ड के संतप्त नागरिक श्यामलाल सकला ने, उद्धव मानकर, विनोद झा, जॉर्ज जोसेफ इत्यादि ने एक सप्ताह में यह समस्या हल नहीं की गई तो रास्ता रोको व अधिकारियों का घेराव की चेतावनी भी दी। युवक कांग्रेस के अध्यक्ष अश्विन बैस ने भी तीव्र आंदोलन का निर्णय सुनाकर नगर सेवकों के कार्य प्रणाली पर नाराजगी व्यक्त की। इस संदर्भ में वार्ड के नगर सेवक कैलाश मंतापुरवार व नरेश सरडे ने प्रतिक्रिया दी कि यहां रास्ता निर्माण मंजूर है, बरसात की व गडर लाइन निर्माण के कारण कार्य रुका हुआ है, 7 दिन के भीतर कार्य पूर्ण किया जाएगा, इसलिए मुरुन नहीं डालने का निर्णय लिया गया। वाड़ी नगर परिषद क्षेत्र में बरसात व निष्कृष्ट कारण से उखड़े सीमेंट निर्माण कार्य जांच की मांग आंदोलन पश्चात युवक कांग्रेस ने की। NBC न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पारसी की रिपोर्ट। कैलाश मंतापुरवार नगर सेवक नरेश सरडे जी नगर सेवक है, इतने रोड वर खूब गड्ढे पड़े हैं। पहले आम्मी मगर वर्षी इतना आंदोलन के लिए रोड पर झाड़ लावले होते, तो रोड बनवे होते, पे रोड 6 महीन साफ कर सीमेंट के जे रोड बनवे होते एक पावसत पूर्ण साफ जाए। आज तुम्हें इच्छा दृश्य बगू शकता, पूर्ण गड्ढे पड़े हैं मोटे मोटे व इत जे अपन इतने जे नागरिक है नगर सेवक कैलाश मंतापुरवार और नरेश सरडे सोबत भेटून खूबदा चर्चा के लिए इतना नहीं रोड तो कमी कमी मुरुम तरी टाकनी तरीपन नरेश सरडे व कैलाश मंतापुरवार कहीं लक्ष नहीं दिला। आज युवक कांग्रेस तर्फे आम्ही आज रोड वर दोन वृक्ष लावलेले आहे, या वृक्षांचे नाव ठेवलेले आहे, एक नगर नरेश चरडे नगर सेवक यांचे वृक्ष आणि कैलास मंतापुरवार नरेश चरडे नगर सेवक यांचे वृक्ष, दोन वृक्ष आम्ही ने इथे या जागेवर लावलेले आहे। आम्ही यांना नगर परिषदला नगराध्यक्षांना व नगर सेवकला खूपदा चेतावणी दिलेली आहे व खूपदा विनंती पण केलेली आहे की जे वाडी आहे ते खड्ड्यात वाडी आहे कि वाडीला गड्ढे कि गड्ढ्यात वाडी हे आतापर्यंत आम्हाला समजलेले नाही आहे, कारण की प्रत्येक वार्डात प्रत्येक रोड वर जे वाडीचे आज दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे। कोणतीही रोड वाडीला एकही रोड अशी चांगली बनलेली नाही, थोडीशी रोड आली की त्याच्यानंतर गड्ढे आहे, म्हणजे वाडीत गड्ढे की गड्ढ्यात वाडी एवढं आम्हाला समजतच नाही आहे। आम्ही जे नवीन CEO आले त्यांना विनंती करतो की हे जे वाडीतले जे मेन रोड आहे या रोडला लवकरात लवकर कम्प्लीट करण्यात यावा, अन्यथा युवक काँग्रेसला मला वाटत नाही की रोडावर झाड लावा लागणार, याच्यानंतर आम्ही धरण्यावर बसण्याच्या तयारीत सुद्धा आहोत, कारण की आम्ही खूपदा निवेदन दिले खूपदा विनंती केली पण नगर परिषदचे नगराध्यक्ष म्हणा किंवा मुख्याधिकारी म्हणा किंवा या वार्डातले नरेश चरडे नगरसेवक म्हणा किंवा कैलाश मंतापुरवार म्हणा ऐकायला तयारच नाही, म्हणजे यांनी आपली सत्तेची जे माज असते ते दाखवण्याचे प्रयत्न करत आहे, कोणी कोणत्याही लोकांचे हे लोक ऐकायला तयार नाही आहे। तर याच्या विरोधात आम्ही बोलायला कधीही काही करायला तयार आहोत, आमच्यासोबत पूर्ण नागरिक इथले सोबत आहे वार्डातले, म्हणून मी नगरसेवकांना विनंती करतो की लवकरात लवकर इथं त्वरित मुरुम तरी टाकण्यात यावं। युवक काँग्रेस तर्फे CEO विनंती आहे की जे वाडीतील मागील 1.5-2 वर्षापासून जे सिमेंट रोडचे काम झालेले आहे त्याच्यावर आपण जज कमिटी बसवायला पाहिजे, कारण की हे रोड 6 महिन्यातच उकळण्यात गेलेले आहे, एकही रोडवर कॉन्क्रीट जे सिमेंट नावाचं जे हे असते काहीच नाही आहे, कारण की ते सिमेंट रोडच्या खालतील जे लोहेची सलाके आहे ते रोडवर दिसतात, गिट्टी रोडवर दिसतात, म्हणजे 3 महिन्याच्या आतमध्येच, जसं आता आपण या रोडचं या वार्ड क्रमांक 13-14 जे उदाहरण घेतलं कि इथली जे सिमेंट रोड आहे मागील 6 महिने पहिले बनलेली होती, हे रोड आता आपल्याला दिसायला तयार नाही, कुठे गड्ढे कुठे गिट्टी वगैरे, या रोडवर आपण काहीतरी जज कमिटी बसवायला पाहिजे, जेवढे वाडीतले रोड बनलेले आहेत त्याच्यावर सगळ्यावर जज कमिटी बसवायला पाहिजे। CEO पंजाब रोड आहे, वॉर्ड नंबर 14 आहे आणि इथे पाणी साचत आहे, भरपूर दिवसापासून पावसाचं पाणी साचत असल्यामुळे लोकांना येण्या जाण्यास त्रास होत आहे, 2-4 लोक इथून जाताना पडले पण आहेत, त्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे, आजूबाजूच्यांना पण इथे राहणाऱ्या लोकांना पण खूप त्रास होत आहे, त्यामुळे त्वरित कारवाई करावी आणि लवकरात लवकर रोड बनवावी। मी ऍक्च्युअल म्हणजे वॉर्ड नंबर 14 राहतो, परंतु घरून दत्तवाडीकडे जाताना मध्ये वॉर्ड नंबर 13 आणि 14
खूप मोठा खड्डा पडलेला आहे. त्या खड्ड्यामध्ये जाता येताना आम्हा लोकांना खूप त्रास होत आहे आणि त्यांचे नगरसेवक जे आहेत चर्डे आणि कैलास यांना आम्ही वारंवार अशी विनंती केली आहे की हा रोड कुणाकडे आहे. तर त्यांनी सांगितलं की हे नंतर पाहू आपण. तोपर्यंत आम्ही त्यांना सांगितलं की सध्या तर काही येण्याजाण्याकरता मुरुम वगैरे टाकून द्या. पण त्याच्याकडे त्यांनी पैसा लगाय इनका क्या कहना है? ये क्या कहना है? रात की लड़ाई क्यों करना है? अपना रास्ता था कब पकड़ के जाओ. हमारा क्या मजबूरी है बताइए ना. ये है, ये बोला कि देवाल है जो चश्मा वाला है ये कि चिपका के देवाल, सबके चिपका के देवाल किया है तभी हम चुप हो गए कि चलो जाने तो चिपका के देवाल के लिए. हम रोड है तो रोड से हम नाप के बनाए हैं. नापू अभी तो मेरा अब ग्राम पंचायत में फोन किया थी नगर परिषद में कि बना लिया है बेची. आखिर नगर परिषद वाला बोला कि छूर छूर के ले तब हमारे किए तुम आओ. किसके?